मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक पत्र लिहिलेलं आहे आणि पत्राद्वारे मागणी केली की आरोग्य खात्यामध्ये कसा भ्रष्टाचार चाललाय ते पहा. जी आरोग्य संचालकाची पदं आहेत ती खरं तर एमपीएससीद्वारे भरण्याच्या ऐवजी पैसे घेऊन भरली जातात. नेमकं आरोग्य खात्यामध्ये चाललंय काय आणि हे पैसे जे आहेत ते कात्रज मुक्कामी पोहोचवले जात आहेत त्याच्यामध्ये काय पुरावे आहेत किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुम्ही काय सांगितलं? नक्कीच हा अत्यंत गंभीर विषय आहे. किमान आरोग्य खात्यात तरी भ्रष्टाचार होऊ नये, कारण गोरगरीब जनतेच्या जीवनमरणाचा जगण्याचा आरोग्याचा विषय आहे. पण महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यात नव्हे तर प्रत्येक खात्यामध्ये, किंबहुना मला तर असं वाटतं की ह्यांनी जो पक्ष सोडला आणि नवीन सरकार स्थापन केलं ती लूटमार करण्यासाठीच, कारण ठाकरे सरकारमध्ये या लूटमारीला परवानगी नव्हती. अशा प्रकारच्या आज मी आरोग्य खात्याविषयी एक पत्र या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. जरी सरकार घटनाबाह्य असलं तरी ते त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती विराजमान आहेत. आरोग्य खात्यामध्ये जो गोंधळ आणि भ्रष्टाचाराची बजबज पुरी माजलेली आहे, ससून इस्पितळातलं ललित पाटीलचं प्रकरण हे हिमनगावरचं एक टोक आहे. आणि ससूनमध्ये डॉक्टरांना कुठे हात लावत आहे? डॉक्टरांचे जे बॉस आहेत वर, ज्याने करार लावला आहे, जे मंत्रालयात बसलेले आहेत दोन मंत्री, त्यांच्यापर्यंत तपास पोचू दिला जाणार आहे का? ही तर लहान मोहरे आहेत, त्यांनी जे आदेश आले ते पाळलेले आहेत. पण आज या राज्यातली आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे काम करते आहे आणि चालवली जाते याचं मी एक संपूर्ण विश्लेषण करून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे पाठवलं आहे. पुराव्यासह 3,500 पानाचे पुराव्यांसह मी पाठवले आहे. म्हणजे ज्या प्रकारच्या म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, याचा रेट काय आहे, आरोग्य संचालकांच्या बदल्या बढत्या त्यांचा रेट काय आहे, आरोग्य खात्यातले संचालक उपसंचालक त्यांचा रेट काय आहे, त्यानंतर सिनियॉरिटी डावलून कशा व्यवहार केले जातात बदल्यांचे आणि बढत्यांचे, त्याचा रेट काय आहे, या सगळ्या प्रकरणांची सविस्तर माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. त्यानंतर जळगावमध्ये 2020 कोविड खरेदी घोटाळ्यात अनियमितता झाली, साधारण 18-23 कोटी रुपयाची, आणि ती झाल्याबद्दल संबंधित अधिकारी निलंबित करण्यात आले. पण आत्ता 3 वर्षानंतर त्या संपूर्ण व्यवहाराला प्रशासकीय मान्यता दिली. जो भ्रष्टाचार होता त्या भ्रष्टाचाराला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्या बदल्यासुद्धा फार मोठा आर्थिक व्यवहार झाला. हे सगळे पैसे गोळा करण्यासाठी सरकारी अधिकारी OHD लेवलचे, उपसंचालक लेवलचे वैद्यकीय अधिकारी नेमले गेलेले, त्यांनी पैसे गोळा करायचे आणि ते कात्रजला पोचवायचे. कात्रजला कुठलं कार्यालय आपल्याला माहिती आहे. हे असे असंख्य विषय आहेत. अमर्याद भ्रष्टाचार आरोग्य खात्यात सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हे पोचलेलं आहे. त्यांच्या कार्यालयातून स्वीकृतीचा सही शिक्का आलेला आहे. सगळे पुरावे आहेत. म्हणजे कोणी किती पैसे दिले आतापर्यंत आपल्या निवडणुकीसाठी, बढतीसाठी, बदलीसाठी, पदासाठी, याचा एक तक्ताच त्यांच्याकडे पाठवून दिलेला आहे आणि ते पूर्णपणे सत्य आहे. काय करणार राज्याचे मुख्यमंत्री? कारवाई करणार आहेत, भ्रष्टाचारावर बोलणार आहे. हे फक्त आरोग्य खात्यामध्ये नसून अजित पवार गट आणि शिंदे गटाचे जे जे मंत्री आहेत त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये फक्त अशा प्रकारची दरोडेखोरी सुरू आहे. हळूहळू प्रकरणं समोर येतील. पण मला असं वाटतं आरोग्य खात्याचा विषय अत्यंत संवेदनशील गंभीर असल्यामुळे मी आज लोकांसमोर मांडला. आणि जर कोणाला पुरावे हवे असतील, मी तर सांगितलं आहे, तुम्हाला अधिक पुरावे हवे असतील तर तुमचा एक अधिकारी माझ्याकडे पाठवा, उरलेले सर्व पुरावे त्यांच्या हाती मी सुपूर्द करेन. बघा, हे भ्रष्टाचाराचे एक चक्र आहे, हे रोज सुरू आहे.
ऑक्शन पद्धतीनं बदल्या आणि बढत्या होत आहेत आणि नेमणूक ऑक्शन लिलाव केला जातो एखाद्या पदाचा आरोग्य खात्यात. हीच पद्धत वन खात्यामध्ये सुरू होती काही काळापूर्वी आणि हीच ऑक्शन पद्धतीनं बदल्या पडत्यांची नेमणुकींची पद्धत आज विविध खात्यामध्ये सुरू आहे. पण त्याच्यामध्ये आरोग्य खातं हे अग्रेसर आहे. आजही बरं का सहसंचालक संचालक या पदावरती ऑक्शन पद्धतीनं ती पदं विकली जावीत यासाठी पदं रिकामी आहेत. लिलाव केला जातो आरोग्य खात्यामध्ये, लिलाव ऑक्शन पदांचा काय चाललं या महाराष्ट्रामध्ये. आता मी एक राज्यसभा सदस्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे, माझ्या अधिकारात पत्र लिहिलं आहे. या पत्राचं जर उत्तर मला आलं नाही किंवा कारवाई झालेली दिसली नाही तर मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा स्फोट मला करावा लागेल. मी दिलेलं आहे ना, मी दिलेलं आहे. महाराष्ट्रातील एकूण 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे त्यांना आरोग्य खात्यात सामावून घेण्यासाठी प्रत्येकी 4 लाख रुपये म्हणजे साधारण 50 कोटी रुपये आधी गोळा केले आणि ते संबंधित खात्याच्या मंत्र्यापर्यंत पोचवण्यात आले. दुसरी अत्यंत गंभीर बाब म्हणजे महात्मा फुले योजना जी आहे, महात्मा फुले योजना लागू करण्यासाठी खाजगी रुग्णालयाकडून प्रत्येक बेड मागे 1 लाख रुपये गोळा केले जातात. मग ह्याच्यामध्ये बोगस लाभार्थी बोगस बिलं हे सगळं आलेलं आहे. त्यानंतर साधारण 34 पैकी 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जन पदी नियुक्ती दिली आहे. सिव्हिल सर्जन हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे, तिथे अत्यंत बेकायदेशीरपणे या पदावरती नेमणुका झालेल्या आहेत. मी वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सिव्हिल सर्जनच्या नेमणुकांची माहिती दिली आहे. सिव्हिल सर्जनच्या कॅडरमध्ये जे लोक नाहीत त्यांना तिथे नेमणुका दिलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 14 उपसंचालकांची निवड झाली, पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी प्रत्येकी 50 लाखाची मागणी केली आणि ही मागणी पूर्ण झाली नाही MPSC च्या उमेदवारांकडून, म्हणून त्यांना मुंबई पुण्यामध्ये साईड पोस्टिंगला टाकण्यात आलं. पैसे द्या आणि पोस्टिंग देतो. असे अनेक विषय आहेत. नाशिक लातूरमध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे उपसंचालक असताना 50-50 लाख रुपये घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी पदं देण्यात आलेली आहेत. आणि असं हे सर्रास चालू आहे. आरोग्य खात्यामध्ये हे ऑक्शन पदांचं लिलाव पदांचा हा सर्रास चालू आहे. हा जनावरांचा बाजार भरल्यासारखा लिलाव चालू आहे. जनावरांच्या बाजारात जसा लिलाव सुरू असतो त्या पद्धतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा डॉक्टरांचा उपसंचालक पदावरच्या सहसंचालक पदांचा हा लिलाव चालू आहे. आणि हा हे राज्य कुठे चाललं आहे म्हणून तर मी आज सगळ्यांना या पत्राच्या प्रती पाठवलेल्या आहेत. देशाच्या आरोग्य मंत्र्यांनाही पाठवले, त्यांना भेटेन 2 दिवसात मनसुख मांडवियांना या विषयावर. मी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते सगळ्यांना ही माहिती पाठवलेली आहे. बघूया आता आतमध्ये कोणाचा दिवा पेटतोय भ्रष्टाचाराविरुद्ध हे पाहायचं आहे आम्हाला, विशेषतः आरोग्य खात्यातल्या. ललित पाटील प्रकरणाचा तुम्ही जो उल्लेख केला की जी मंत्र्यांची नावं घेतली होती तिथपर्यंत पोलीस प्रशासन का पोहोचत नाही. बघा पुण्यातले आमदार रवींद्रजी बरोबर ते त्या विषयावरती भांडतायत काँग्रेसचे आणि त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे, माझ्याकडेही आहे. एक मंत्री नाही तर 2 मंत्र्यांच्या त्याच्यामध्ये सहभाग आहे. हा विषय आरोग्य खात्याशी आहे म्हणून त्या मंत्र्यांचा संबंध असायला पाहिजे. आणि दुसरे नाशिकचे पालकमंत्री आता आहेत का सहभागी याची चौकशी व्हायला पाहिजे. या 2 मंत्र्यांच्या संगनमताशिवाय इतकं मोठं रॅकेट होऊ शकत नाही. तुम्ही जेलचा डॉक्टर ससूनचे डॉक्टर यांना काय अटका करून तुम्ही हे बदलताय दिशा तपासाची. तुम्ही मुख्य बॉसपर्यंत पोहोचा. तुम्ही फक्त ही रंगसफेदी करताय. ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, जेलच्या डॉक्टरना अटक, त्यांना हे करायला सांगितलं कोणी? ते हुकमाचे ताबेदार आहेत. मला माहिती आहे हुकमाचे ताबेदार आहेत. ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार अनेक बेकायदेशीर कामं करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहे, मग ते अधिकारी महसूल खात्याचे असतील, पोलीस खात्याचे असतील, आरोग्य खात्याचे असतील, नगरविकास खात्याचे असतील, तुम्ही अधिकाऱ्यांचे का बळी देताय? तुम्ही सरकारला विचारा जा. काल परळीमध्ये शासन आपल्या कार्यक्रम झाला, मोठी गर्दी होती, एकीकडे मराठवाड्यामध्ये
बघा, हे हा जो कार्यक्रम आहे हा सगळा प्रचारकी थाटाचा कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री मन की बात रेडिओवर सांगतात. हे सरकार शासन नावाचे जो काही प्रकार सध्या आहे हे असे अशा प्रकारचे मेळावे घेत आहे. सरकारी पैशानं 5-5, 10-10 कोटी रुपये खर्च करून आणि आपली भाषणं ठोकतायत. बाकी काय आहे? शेतकऱ्यांना काय मिळतं आहे? लोकांना काय मिळतं आहे? तू सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे. त्यांचेच तंबूवाले, त्यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचेच ठेकेदार, त्यांना आणि मध्ये कमिशन एजंट, दलाल सगळे आपापल्या पक्षाचे सोडून द्या. काय बघा, तो अत्यंत टेक्निकल विषय आहे. मी त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आता विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे या विषयावरती सगळ्यात पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत ते चर्चा करतील. नक्कीच आज संध्याकाळी आमच्या इंडिया आघाडीची बैठक होती मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी, पण काही नेते उपलब्ध नसल्यामुळे ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली. ती बैठक होणार नाही, तारीख होईल, 16 होईल, 18 होईल. सगळ्यांशी पुन्हा चर्चा झालेली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की जे काही समज गैरसमज दाखवले जात आहेत ते तसे नाही आहेत. उद्धव ठाकरे आज पोहोचणार होते, आज इथे पोहोचणार होते, आजच्या बैठकीत सामील होणार होते. ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबातला एक विषय आहे, त्यांच्या घरात लग्न आहे घरामध्येच. नितीश कुमार हे खरोखरच आजारी आहेत. अखिलेश यादव उपलब्ध नाही आहेत. स्टॅलिन यांच्या राज्यामध्ये महापूर आलेला आहे, ते येऊ शकत नाहीत. ही कारणं आहेत. इंडिया आघाडीमध्ये कोणती फूट तूट तडे अजिबात नाही आहेत. जर मतभेद असतील तर आम्ही चर्चेतून सोडवू, पण 2024 निवडणूक लोकसभेची आम्ही एकसंघपणे लढवू याच्यावरती आमच्यामध्ये एकमत आहे. शरद पवार उपलब्ध आहेत आज दिल्लीमध्ये, शरद पवारसुद्धा बैठकीला येणार होते. पण असं आहे की काही लोकांच्या ज्या काही व्यक्तिगत समस्या आहेत किंवा राज्यांच्या समस्या आहेत त्याच्यामुळे आजची बैठक पुढे ढकलली. भारतीय जनता पक्षानंच ईव्हीएमवरती शंका घेतली होती, आपल्याला माहीत असेल. काँग्रेसची राजवट असताना ईव्हीएम घोटाळा होऊ शकतो, ईव्हीएम हॅक होतात, हा सगळ्यात पहिला मुद्दा डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी, डॉक्टर किरीट सोमय्या यांचे लाडके यांनीच तर कोर्टामध्ये पिटिशन्स केले होते की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या म्हणून. आम्ही नाही केली, किंबहुना शिवसेनेने याच्यावरती आवाज उठवावा यासाठी. सोमय्या हे स्वतः शिवसेना भवनामध्ये प्रेझेंटेशन घेऊन आले होते, डॉक्टर स्वामी आले होते. डॉक्टर स्वामींचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचा, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या स्कॅन्डल संदर्भात ते स्वतः एक पिटिशनर होते. ते आम्हाला काय सांगताय तुम्ही भाजपवाले? आम्ही असं म्हणतो किंवा उद्योजीने असं सांगितलेलं आहे काल की ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करायचं असेल फक्त त्या देशातली एकच निवडणूक, फक्त एक निवडणूक कोणतीही, ही तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या. आपण पाहिलं असेल की मध्य प्रदेश, राजस्थान या मतमोजणीच्या आधी बॅलेट पेपरवरून ज्या निवडणुका होतात, पोस्टल होटिंग जे बॅलेट पेपरवरती येतं त्याच्यामध्ये 199 जागी काँग्रेस आघाडीवर आहे. हे बॅलेट पेपरवर आहे. बॅलेट पेपरवरच्या पोस्टल मतदानामध्ये जे बॅलेटवरती असतं पेपरवरती त्याच्यामध्ये 199 ठिकाणी काँग्रेस कम्फर्टेबल मेजॉरिटी आघाडीवर असताना आमचा विश्वास कसा बसेल? मग हा ट्रेंड कसा बदलेल अचानक? लोकांच्या मनात ज्या शंका आहेत. चले, बघा मुख्यमंत्र्याने काय उत्तर दिलं त्याच्याशी मी उत्तर देणार नाही. उद्धव ठाकरेने सांगितलं बोगस म्हणजे बोगस. मग अशी म्हणालो, प्रधानमंत्री रेडिओवरून मन की बात करतात, जनता ऐकते, त्यातली एकही गोष्ट आतापर्यंत उतरली नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ही मन की बातसाठी एका कार्यक्रमावर 5-5, 10-10 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यात खर्च केले जात आहेत. हां, कोण ऐकतंय तुमचं? हे शाळातल्या मुलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना ठेकेदारी पद्धतीवर आणलं जातं, कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात, या शिक्षकांना बोलवलं जातं,
पण त्यातून जनतेचे प्रश्न सुटत आहेत का, दुष्काळाचे ओल्या दुष्काळाचे प्रश्न सुटले आहेत का, बेरोजगारीचे प्रश्न सुटले आहेत का, हे सांगा ना। चले आपका कुछ है हिंदी में तो मुझे बताइए। आप बोलिए सर, इंडिया क्या क्या बात ऐसी है कि इंडिया अलायंस की बैठक आज होने वाली थी शाम को, और आज उद्धव ठाकरे यहाँ पहुँचने वाले थे, शिवसेना के प्रमुख शरद पवार साहब भी दिल्ली में है, लेकिन कुछ प्रमुख नेता जो है, राहुल गांधी जी भी थे जिसमें ममता जी है उनके घर में एक शादी है, स्टालिन साहब के राज्य में जिस तरह से बाढ़ की स्थिति है वो यहाँ से हिल नहीं सकते, और भी नेताओं की कुछ समस्या, अखिलेश जी नहीं है अवेलेबल, नीतीश कुमार जी बीमार चल रहे हैं, तो फिर ये तय किया कि हम 16 या 18 दिसंबर को इस बैठक पोस्टपोन करेंगे। अब ये आपकी बात है, अपना अपना फेस, वो बैठक में तय होगा ना क्या करना है, वो किसी ने ये नहीं कहा है ना कि हमको इस इंडिया गठबंधन का लीडरशिप का अब जिम्मा चाहिए, हम एक साथ रहेंगे और 2024 में आपको उसका परिणाम दिखेगा। जम्मू कश्मीर हा अत्यंत संवेदनशील विषय, त्या संदर्भात आम्ही चर्चा करू एकत्र बसून। उद्धव ठाकरे आज येणार नाहीत, मी आपल्याला सांगितलं ना, उद्धवजी आज येणार होते, त्यांचं नक्की होतं येण्याचं, इथेच मुक्कामाला होते ते, पण आता बैठकच पुढे गेल्यामुळे ते पुढल्या बैठकीसाठी हजर राहतील। महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढते आहे, महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढतो आहे, महाराष्ट्रात बलात्कार वाढत आहेत, महाराष्ट्रात खून वाढत आहेत, महाराष्ट्रात खंडणीखोरीचे प्रकार वाढत आहेत, महाराष्ट्र घटनाबाह्य कामा सगळ्यात आधी पुढे आघाडीवर आहे, अशा तऱ्हेने शासन आपल्या दारी पोचलेले आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।